नमस्कार मित्रांनो, OMT इन्फॉर्मेशन टेक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर एक्झामबद्दल एक न्यू अपडेट आहे। तर ते YCMचे जे काही एक्झाम जे झाल्या होत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये जे काही एक्झाम झाल्या होत्या, तर बरेचसे मुलांचे जे काही एक्झाम जे आहे ते देऊ शकले नाहीत किंवा त्यांचा जो पेपर आहे ते मिस झालेला आहे। तर तुम्ही जे आहे आज आणि उद्या जे आहे एक्झाम जे आहे देऊ शकता। तर एक न्यू अपडेट आहे, तर तुम्हाला कोणतीही फॉर्म भरण्याची गरज नाही आहे। तुम्ही ऑनलाईन एक्झाम जे आहे तुमचा जो काही सब्जेक्ट राहिलेला आहे ते देऊ शकता तुमच्या मोबाईलवर। तर त्याबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स तुम्हाला बघायला मिळतील। तर सर्वप्रथम तुम्हाला क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे। क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर इथं तुम्हाला YCMU टाईप करायचं आहे। तर मी इथं YCMU टाईप केल्यानंतर इथं तुम्हाला सर्चवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल YCMU डिजिटल युनिव्हर्सिटी, यावरती तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे। तर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे जे काही ऑफिशियल साईट आहे तर तुम्ही यावरती याल। तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटीचं जे काही पेज आहे तुमच्यासमोर ओपन होणार आहे। तर 8 ते 23 फेब्रुवारीच्या दरम्यान जे काही एक्झाम झाल्या होत्या तर बरेचसे मुलं स्टुडंट जे आहे एक्झाम देऊ शकले नाहीत। तर ते जे आहे 24 आणि 25 तारखेला जे एक्झाम देऊ शकतात। तर ऑनलाईन एक्झाम कशाप्रकारे द्यायची आहे, कोणती मिस्टेक करायची नाही आहे, त्यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेलाच आहे। त्याची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। आणि काही अडचण असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा, मी जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर तुम्हाला हेल्प करण्याचा जो प्रयत्न करेल। तर तुम्ही इथं बघू शकता येथे आल्यानंतर एक न्यू नोटिफिकेशन आहे, 8 ते 23 फेब्रुवारीच्या जे कालावधीमध्ये परीक्षा जी आहे तर बरेचसे स्टुडंट जे आहे अब्सेंट होते। तर त्यांनी जे आहे तर तुम्ही जे आहे 24 आणि 25 तारखेच्या दरम्यान एक्झाम जे आहे देऊ शकता। तर यावरती तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे। तर एक PDF जे तुमच्यासाठी होईल त्यामध्ये तुम्हाला जे काही अपडेट्स असतील तर दाखवण्यात आलेले आहे। तर तुम्ही किती वाजता लॉग इन करायचं आहे त्याबद्दल विद्यार्थ्यांना सूचनासुद्धा देण्यात आलेल्या आहे। तर इथं तुम्ही बघू शकता, तर ही जी PDF आहे तर तुम्ही मोबाईल थ्रू ज्या डाउनलोड करू शकता। तर जे काही नवीन अपडेट असतील तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला लगेच मिळत जातील। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्यानंतर तुम्हाला PRN नंबर कसा टाकायचा आहे, डेट ऑफ बर्थ कसे टाकायचे आहे, त्यानंतर एक्झाम कशाप्रकारे सोडवायची आहे, A to Z इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळून जाईल आपल्या चॅनलवरती। त्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। PRN नंबर वर्क करत नसेल किंवा वेब कॅमेरा जो आहे तुमचा काम करत नसेल तर त्यावरसुद्धा सोल्युशन आहे। तर त्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर अशाच प्रकारच्या नवीन अपडेट्स तुम्हाला बघायला मिळतील। तर काही जर अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। थँक्यू।